नमस्कार, मी पंकज बोललो, यवतमाळ कृषी समृद्धी ट्रेडिंग अँड प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनीचा संचालक आणि सर्वसामान्य एक शेतकरी. शेतकऱ्याचं एक स्वप्न असते की आपली शेती पेरणं आणि चावळीवर गोष्टी करणं, पण त्यापलीकडे काहीतरी असतं हे या प्रोड्युसर कंपनीत आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं. ही कंपनी उभी करत असताना कृषी विभागाला एक प्रोग्राम आला होता एस आर टी टी अंतर्गत की शेतकऱ्याचा एक ग्रुप असावा आणि त्या ग्रुपमधून एक शेतकऱ्याची कंपनी ग्रुप समूह उभा व्हावा. हा समूह उभा होत असताना आम्ही त्याबद्दल सगळी माहिती जाणून घेतली आणि 11 गावामध्ये शेतकऱ्याचे गट तयार केले आणि ते त्या गटाच्या माध्यमातून एक आमचा शेतकऱ्याचा समूह तयार झाला आणि या समूहाच्या माध्यमातून आम्ही बांधावर खत अशा कृषी विभागाच्या योजना काही राबवल्या. मग त्यातून आम्हाला काही प्रॉफिट जाणवायला लागलं का स्वस्त दरात आपल्याला काही वस्तू पुरवू शकते. तर मग एस आर डी टी मार्फत जो प्रोग्राम कृषी विभागाला आला होता त्यामार्फत आम्ही एक आमच्या कंपनीची उभारणी तयार केली. आम्ही असं भविष्यात कधी सोचलं नव्हतं की कास्तकाराची कुठं कंपनी उभी राहणार आहे. आर ओ सीच्या नियमानुसार कंपनीचं कामकाज चालणार आहे हे आम्हाला कधीही भविष्यात माहीत नव्हतं. मग त्याबद्दल आम्ही सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, टाटा ट्रस्टच्या लोकांशी संबंध केले आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी समजून या कंपनीची निर्मिती केली. यात 186 बचत गट आम्ही गाव लेवलवर तयार केले, त्यातून 2263 मेंबरसोबत आम्ही जुळलो. त्यामधून आम्ही सगळ्यांना ही योजना समजावून सांगितली. ते समजावून सांगत असताना 1006 महिला सभासदसुद्धा आमच्यासोबत जुळले. सगळ्यांना हे पटलं आणि त्यातून एक प्रोड्युसर कंपनीची उभारणी केली. ही कंपनी उभी करत असताना आम्हाला खूप अडचणीचीसुद्धा सामना करावा लागला, पण आज ही कंपनी जेव्हा उभी झाली आज आम्ही आमच्या पायावर सगळ्या गोष्टी सगळे संचालक म्हणजे चावळीवरच्या गोष्टी सोडून एका बी ओ डी बोर्ड मेंबर म्हणून एका ग्रुपमध्ये येऊन मीटिंग घेतो, शेतकऱ्याबद्दल लागणारे निर्णय एका ठिकाणी घेतो आणि एक उद्योजक म्हणून आम्ही या ठिकाणी समोर आलो. तूर चना प्रोक्युरमेंट करत असताना शेतकऱ्यांना आम्ही हमाली दलाली मापाडी यापासून सगळ्यांना सुटका दिला. आज हमाली दलाली मापाडीमध्ये शेतकऱ्यांचा पर क्विंटल 100 रुपये ते 150 रुपये असा एक जात होते, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बचत केली. कारण का बिना हमाली बिना दलाली बिना मापाडी अशी एक कंपनीची सुरुवात केली. चना प्रोक्युरमेंटमध्ये 2000 ते 2200 रुपयापर्यंत चना खरेदी होत असताना 3100 रुपये भाव मिळून दिला आणि हमाली दलाली मापाडी असं मिळून पर क्विंटल 1000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना प्रॉफिट करून दिलं पर क्विंटल मागे. ही एक आमच्या कंपनीची एक आम्ही चांगली सुरुवात समजतो. गेल्या 3-4 वर्षापासून विदर्भात सततच्या दुष्काळामुळे एक नैराश्याचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामध्येच टाटा ट्रस्टनी 2011 यावर मात करण्यासाठी अग्रेसर नावाचा प्रकल्प सुरुवात केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून नेर भागात यवतमाळ कृषी समृद्धी ट्रेडिंग अँड प्रोसेसिंग कंपनी नावाची प्रोड्युसर कंपनी म्हणजेच शेतकऱ्यांनी बनवलेली कंपनी सुरुवात झाली. ही यवतमाळ जिल्ह्यामधली सर्वात पहिली शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी असून यामार्फत विविध कामं शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. त्यामध्ये पाण्यावर काम करणं असेल, पशुसंवर्धन असेल, ॲग्रिकल्चर मार्गदर्शन असेल किंवा मार्केटिंगचं काम असेल, अशा विविध कामांची सुरुवात या प्रोड्युसर कंपनीने केली. आता टाटा ट्रस्ट या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून थेट प्रकल्प राबवण्याच्या विचारात आहे व येणाऱ्या पुढील काही वर्ष या प्रोड्युसर कंपनीसोबतच आपण काम करत राहू. नेर भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, जास्तीत जास्त त्यांचा सहभाग वाढावा याकरता मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या प्रोड्युसर कंपनीसोबत जुळून या सगळ्या प्रकल्पाचा लाभ घ्यावा.